तुषार टावरे या ठिकाणी डॉक्टर तुषार टावरे सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. हंटर्स ट्रेकिंग क्लब ज्यांच्या संयुक्त जो या ठिकाणी संयुक्त पार्टनर आहे या उपक्रमामध्ये, सर काय सांगाल या उपक्रमासंदर्भात? जनरली आता आम्ही हंटर्स ट्रेकिंग क्लब आणि FPA आम्ही दोघांनी मिळून ही अवेअरनेस रॅली ठेवलेली आहे. आमच्या हंटर्स ट्रेकिंग क्लबतर्फे आम्ही सायकलिंगला म्हणजे प्रोत्साहित करतो सगळ्यांना सायकलिंग करण्यासाठी, तसंच आम्ही ट्रेकिंग करण्यासाठी प्रोत्साहित करतो. आणि माझं असं मत आहे की सगळ्यांनी सायकल चालवावी. सायकल चालवल्यामुळं होणारे फायदे म्हणजे स्टे फिट आणि स्टे हेल्थी हा आमचा म्हणजे लोकांना संदेश आहे. त्यामुळे सगळ्यांनी सायकल चालवावी. आणि हंटर्स ट्रेकिंग क्लब आणि FPA यांनी जॉईंटली हा इव्हेंट केलेला आहे आणि तो आता आम्ही सक्सेसफुली करणार आणि लोकांमध्ये अवेअरनेस वाढवून इथून पुढे भविष्यामध्ये अजून मोठमोठे इव्हेंट अरेंज करण्याचा मानस आहे. सर तुमचं ट्रेकिंग करता त्याचबरोबर तर तुमच्या उपक्रमासंदर्भात काय सांगाल? बेस कॅम्प आमच्या ट्रेकिंग क्लबतर्फे आम्ही आता आमच्या ग्रुपमधले बरेचशा लोकांनी BRM मारलेले आहेत 200 किलोमीटर 300 किलोमीटर. डॉक्टर आदेश काळे, डॉक्टर गणेश भोईर, मी, महेश शाजेड, अविनाश पाटील हे जे आमचे हंटर्सचे अजून बरेचसे मेंबर्स आहेत. तसंच आम्ही महिन्यातून 2-3 वेळा ट्रेकिंगला जातो. तसंच आमच्या हंटर्स ट्रेकिंग क्लबतर्फे आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेलं आहे, लेह लद्दाख झालेलं आहे, परत आता आमचं लेह लद्दाख सायकल एक्सपेडिशन आहे मेमध्ये, तसंच स्टॉक कांगरी एक्सपेडिशन आहे हंटर्सचं आणि भूतान एक्सपेडिशन आहे. असे 3 एक्सपेडिशन यावर्षी आहेत आमची हंटर्स ट्रेकिंग क्लबची. तर आमचा सगळ्यांना असा संदेश आहे की सगळ्यांनी ट्रेकिंगला जावं, सायकलिंग करावी, त्याच्यामुळे तुमची हेल्थ पण राहते आणि बाकी इतर गोष्टी पण त्याच्याबरोबर सगळ्या डेव्हलप. त्याच्यामध्ये पैशाचं नियोजन कसं केलं जातं? पैशाचं नियोजन म्हणजे आम्ही पैसे असे काढत नाही. आमच्या हंटर्स ट्रेकिंग क्लबच्या रजिस्ट्रेशनसाठी आम्ही इनिशियली सुरुवातीला काढले 5-5 हजार रुपये. त्याच्यावर आम्ही आमचं रजिस्ट्रेशन केलं. प्रत्येकाला 3 T-shirt, सायकल जर्सी वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही जर कुठला इव्हेंट अरेंज केला की त्या इव्हेंटला आम्ही त्यावेळी कॉन्ट्रीब्युशन काढतो जे काय असेल ते. असं आहे, बाकी काय नाही. निश्चितच सर, तुमचा हंटर्स क्लब ॲडव्हेंचर क्लब म्हणूनही गणला जातो आणि त्या दृष्टिकोनातून डॉक्टरांचं जे आरोग्याशी नातं जे आहे ते चांगल्या दृढ स्वरूपात ते राबवलं जातं, त्याबद्दल तुमचं हार्दिक आभार. धन्यवाद. धन्यवाद.